वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्ये शिवाय सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रुण प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक सहर्ष स्वागत। पुन्हा एकदा नव्या दमानं नव्या दिवसाला सुरुवात होतीये। बिग फाईट मॅच मैदानावरती सादर होतीये। पंचांचा हिरवा कंदील सामन्याला होते सुरुवात आणि दहिवली संघाची सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होतीये। संकेतानी बंटी एवन जोडी। पहिला चेंडू बॅटची एज शॉर्ट थर्डमॅन वरती चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एक सिंगल या दरम्यान कंप्लीट करतायत एका धावेच्या मदतीनं। एका धावेच्या मदतीनं या ठिकाणी श्रीगणेशा करतायत गोलंदाज। गोलंदाजी मार्ग वरती युवराज वरती जबाबदारी। पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि षटकाची जबाबदारी युवराज वरती दिली आहे। दोन जबरदस्त टीम मैदानावरती खेळतील। शहापूर ग्रामीणचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल। पुनश्च एकदा आज या चौथ्या दिवसाला आपण सुरुवात केली। आमचे ऑफिशियल पंच सन्माननीय राम पाटोळे सर, नरेशजी पाटोळे सर सकाळच्या सत्रामध्ये सामन्याला सुरुवात करतायत। आपलं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत। यावेळेस फुलटो चेंडू बॉडी लाईन स्क्वेअर ऑफ द विकेट फटकात चांगला पाहायला मिळेल। चेंडू निघून जातोय दन 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 करत सीमारेषेच्या पल्ल्याआड। बॅट्समन बंटीचा क्लास चौकार। युवराजचा हा चेंडू समोर प्लेट हलक्या हाताने खेळून काढतोय। कव्हर वरती चेंडूला स्टॉप दिला। एक सिंगल डाव मेन इन येलो सचिन पडवळे अँड कंपनी। नाणेफेक जिंकली सकाळचं सत्र आणि फिल्डिंग स्वीकारली फलंदाजीचं पाचारण। या ठिकाणी दहिवली संघानं नाणेफेक जिंकली बॅटिंग स्वीकारली आणि मळेगाव संघाला फिल्डिंगचं पाचारण। दहिवली संघ युवा यंगस्टर खेळाडूंचा हा संघ आहे। नक्कीच आपण पहा रनवे मध्ये थोडासा अडथळा आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती युवराज येताना पाहायला मिळेल। प्रेशर आहे पहिली यावर्षीच्या हंगामाचा हा चौथा दिवस या ठिकाणी पार पडतोय। आजच्या गटामधनं नक्कीच दहिवली संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहताय। त्याचबरोबर महालक्ष्मी मळेगाव हा संघ मैदानावरती खेळतो। युवराजचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा समोर खेळतोय। लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे। त्या ठिकाणी चांगल्या दर्जाची फिल्डिंग पकडलं फेकलं आणि या दरम्यान एक सिंगल धाव प्लेट करतायत। एका धावेची मदत येईल। पुन्हा एकदा सलामीची जोडी सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती दाखवतायत। जेव्हा संधी मिळाली त्यावेळेला बंटीच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला। त्यानंतर आपण पाहाल तर ज्यावेळेस संधी मिळते सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करतायत। चांगली बॅटिंग यावेळेस आपण पाहत आहे। दहिवली संघ अलीकडच्या काळामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये आणि युवा यंग ब्रिगेड म्हणून ओळखला जातो। यावेळेस पहा फटका लाजवाब फटका पाहायला मिळेल। एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं जबरदस्त टायमिंग चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड। या इनिंगचा हा दुसरा चौकार। षटकातला हा शेवटचा चेंडू आणि बंटीनं मात्र आक्रमण जारी ठेवलंय। या चेंडूला सरळ आसमानी दिमागदार फटका षटकार।
चला मित्रांनो वेळेची काळजी घ्या, सहा षटकांसाठी तुम्हाला 30 मिनिटांचा अवधी आम्ही देतोय. अतिशय मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, शिस्तीसाठी आणि क्वालिटीसाठी ओळखली जाणारी ही टूर्नामेंट टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बहुचर्चित आणि बहु बहुचर्चित असणारी ही स्पर्धा यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका पुन्हा एकदा लाजवाब प्रहार केलाय. फॉर्म मध्ये बॅटिंग पाहायला मिळतीये, दहिवली संघ इनफॉर्म, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. सचिन पडवळचं स्वागत चौकार. बंटी आणि संकेत गेली 4-5 वर्षापासून या संघाला तुम्ही पाहत असाल, युवा यंग ब्रिगेड तयार केली, युवा यंग ब्रिगेड एकत्र येऊन या संघाला आपण नेहमीच खेळताना पाहिलं, हल्ली आपला फॉर्म आणि क्लास मैदानावरती पेश करत असताना पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेट दोनही फलंदाजांकडनं पाहायला मिळेल. सलामी अतिशय उत्तम देत आहेत, निश्चित चेंडूच्या मेरिटवरती बॅटिंग करत असताना सुरुवात दमदार दिली आहे. धावफलकावरती तब्बल 21 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या बाजून मळेगाव एक्सप्रेस, सचिन पडवळ मलिंगा गोलंदाजी मार्ग वरती, वेगावरती निश्चितच जबरदस्त नियंत्रण पाहायला मिळत असतं सचिन पडवळचं. या वर्षीच्या हंगामामध्ये अगदी सुरुवातीचा हा काळ आहे आणि मैदानावरती तुम्हाला शेंद्रून प्रीमियर लीग सारखी एक मानाची अभिमानाची आणि अतिशय क्वालिटीची स्पर्धा खेळायला मिळतीये. एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी पेश करण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडूचा असतो. एसपीएल ला जशी सुरुवात होती तशी शहापूरच्या ग्रामीण क्रिकेटचा निश्चितच तुम्हाला क्लास आणि करिश्मा नेहमीच पाहायला मिळत असतो. एसपीएल मध्ये चांगलं प्रदर्शन करा, संपूर्ण तालुक्याभरात तुमची चर्चा सातत्यानं होत राहते. या मैदानावरती ज्या टीमचा ज्या संघाचा फॉर्म चांगला राहतो त्या संपूर्ण संघाचा हंगाम अतिशय चांगला जात असतो असं नेहमीच निदर्शनास आलंय. कारण या मैदानावरती दिसतो की तुम्हाला 6 षटकं 7 षटकांच्या मॅचेस खेळायला मिळतात. स्वतःचा फॉर्म मिळवण्यासाठी वेळ मिळतो, निश्चितच एक चांगली मॅच मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेस फटका चांगला आहे, बॅट्समन बंटी ठोकतोय हा अजून एक चौकार, जबरदस्त प्रहार. पाटील आणि संकेत पाटील सुरुवात जबरदस्त देत आहेत, संघासाठी आश्वासक दमदार सुरुवात. स्कोर कार्ड वरती आपण पाहाल तर 25 हा आकडा, 26 धावा, 26. सचिन पडवळचा हा चेंडू मात्र उत्तम आहे, अचूक टप्प्यावरती बरोबर पिच केलं, थोडीशी उंची कमी ठेवली, या चेंडूवरती गती थोडीशी जास्त एक्झिक्यूट केली, सरळ विकेट किपर मध्ये चेंडू जाऊन थांबतोय. हॅलो, सचिन पडवळ राईट आर्म राऊंड द विकेट न, यावेळेस आपण पाहताय तर स्ट्राईक एंड वरती बॅट्स बंटी. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकफुट वरती जाऊन पंच करायचं होतं, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन आलं नाही. सरळ हा चेंडू विकेट किपरच्या स्वाधीन होतोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 25 धावा, जबरदस्त सुरुवात. 26 धावा, 13.00 ची सरासरी, 26 धावा धावफलकावरती टीम दहिवली. हॅलो चेक. 2 षटकं संपतायत, सकाळचं सत्र आणि गाजवायला सुरुवात केलीये. पाटील बंधू मैदानावरती पाटीलकी गाजवायला सुरुवात केलीये, तब्बल 26 धावा 2 षटकांमध्ये वसूल केल्यात. मेन इन येलो भंडाऱ्याची उधळण करणारा हा संघ मैदानावरती. समोरून आपण पाहाल महालक्ष्मी मळेगाव,
षटक क्रमांक 3 गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती दर्शनच्या खांद्यावरती जबाबदारी राइट हैंड राउंड द विकेट न फेकलेला हा चेंडू पायावरती होता हलक्या हाताने फ्लिक केलं त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट मिड विकेट बाउंड्री वरून अतिशय उच्च दर्जाची फिल्डिंग चांगला थ्रो चांगला बॅकअप एकच धाव एक सिंगल धाव धावफलकावरती जोडतील एका धावेची मदत स्कोर कार्डला करतील आणि स्कोर कार्ड पुढे घेऊन जात आहेत दोनही पाटील बंधू एका बाजूने बंटी दुसऱ्या बाजूने संकेत अतिशय चांगली सुरुवात गेल्या 4-5 वर्षांचा अनुभव पूर्ण मैदानावरती लावतायत भरपूर चांगल्या दर्जाचं क्वालिटी क्रिकेट या टीमकडे पाहिल्यानंतर तुम्हाला एक जबरदस्त आश्वस्त टीम पाहता येईल ज्या ज्या वेळेला मैदानावरती उतरतात एक संगता मैत्रीची भावना त्याचबरोबर एकजूट जरा तुम्हाला पाहिजे असेल आणि यंगस्टर खेळाडूंनी एकत्र येऊन कसं खेळावं याचं उदाहरण दहिवली संघानं बऱ्याचदा प्रदर्शित केलंय आपल्याला दाखवलंय निश्चितच त्याचंच त्यांना फळ सुद्धा मैदानावरती मिळताना पाहायला मिळत असतं यावेळेस एक सिंगल आली आहे धावफलक पुढे सरकवलं ते धावून पोहोचलं 28 वरती दर्शन थोडासा प्रेशर मध्ये नक्कीच आहे षटक तिसरं चालू आहे 6 षटकांची मॅच सुरुवात जर आपण पाहाल तर प्रेशर क्रिएट करणारी पाहायला मिळतीये मळेगाव संघासाठी दहिवली संघाच्या वतीनं चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानावरती पेश होतीये या चेंडूवर लॉफ्ट करायचं होतं पायावरती चेंडू होता व्यवस्थित बॅटवरती आला नाही त्या ठिकाणी सिंगल धाव एका धावीच्या हा निश्चितच मदतीनं पुढे घेऊन जात आहेत स्कोर कार्डला गती देत आहेत स्कोर कार्ड थांबू द्यायचा नाही सिंगल डबल चालू ठेवायची 6 षटकांची मॅच आहे तुम्हाला वेळ मिळत असतो निश्चितच भरपूर अनुभव आणि भरपूर अभ्यास या मॅचचा केलेला दिसतोय या चेंडूवर बॅटची एज आणि विकेटच्या मागे खराब फिल्डिंगचं प्रात्यक्षिक लॉंग स्टॉप एंडला चेंडू निघून जातोय आउटफील्ड अतिशय फास्ट आहे जातोय सीमारेषेच्या बाहेर राम पाटोळे सरांचा इशारा हा चौकार तेथीच धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानावरती निश्चितच ज्या वेळेला तुम्ही चांगले खेळत असता त्यावेळेला तुमचं लक सुद्धा तुम्हाला साथ देत असतं लक फॅक्टर ऑन पाहायला मिळाला बॅटची एज झाली विकेटच्या मागे चेंडूला अडवत असताना निश्चितच विकेट किपरच्या मागे चेंडू जाऊन ड्रॉप होतो आणि त्यानंतर आलेला हा चौकार लक फॅक्टर ऑन यावेळेस मात्र नशिबाची साथ मिळेल का चेंडू हवेत आहे झेल टिपण्याची सुवर्ण संधी आणि या संधीचं सोनं केलं जातंय संघाचा तारणहार चेंडूच्या खाली सचिन पडवळनं हा झेल टिपला आणि पहिला फलंदाज माघारी परतेल टीम दहिवलीचा बॅट्समन आउट पहिला फलंदाज माघारी परततोय चांगली खेळी पाहायला मिळाली बॅटिंग करत असताना बंटीने एक चांगली सुरुवात करून दिली आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय युवा गोलंदाज दर्शननं हा ब्रेक थ्रू दिलाय पुन्हा एकदा हलक्या हातानं प्लेस केलं त्या ठिकाणी चांगला टायमिंग फटका लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट एकमेकांमध्ये एक चांगलं कॉम्बिनेशन चांगलं कॉर्डिनेशन चांगला आय कॉन्टॅक्ट आणि दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत बंटी तंबूच्या आश्रयाला निश्चितच जाऊन विसावला एक चांगली खेळी त्यानं साकारली एकंदरीत आपण पाहाल तर 35 धावा धावफलकावरती आहेत षटक या ठिकाणी तिसरं संपलं अतिशय आश्वासक सुरुवात देत आहेत टीम दहिवली संघ मैदानावरती बॅटिंग करतोय 3 षटकांचा खेळ संपलाय धावफलकावरती आहेत 35 धावा
धन्यवाद डीजे। तीन षटक संपता है स्कोर कार्ड वरती अपन पहाल तो 35 धावा षटक क्रमांक चौथ घेऊन सचिन पडवळ वेगवान तेज तरार या वेळेस हा चेंडू पहा शरीरावरती आदळतो एक सिंगल धाव लेग बाईचा इशारा येतोय सिंगल धाव येते धावफलकावरती ऍड केली जाईल। चांगली बॅटिंग करत असताना निश्चितच पाहायला मिळतात संधी मिळता क्षणी सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करतायत एकंदरीत 36 धावा आजच्या दिवसामध्ये निश्चित ऑन साइडला खेळलेला फटका त्या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि हा दमदार स्ट्रोक चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार। चार धावा येत आहेत शहापूर किनवली ग्रामीणच्या क्रिकेटला भरपूर मोलाचं योगदान गेले कित्येक वर्षापासून दिलं लडके आप्पा या ठिकाणी उपस्थित होत आहे चिरवली संघ सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल। यावेळेस बॅटची एज शॉर्ट थर्ड मॅनला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतो एका टप्प्यावरती चेंडूला अडवलं सुंदर फिल्डिंग आणि या दरम्यान एक सिंगल धावील स्कोर कार्ड पुढे सरकेल ते डॉट येतोय निश्चितच एकही धाव्या चेंडूवरती घेऊ दिले नाही मानस होता मात्र धाडस झालं नाही शून्य धावांवरती हा चेंडू समाप्त होतोय षटक चौथं आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळतीये गतीवरती नियंत्रण चांगलं पाहायला मिळतंय कुठल्याही प्रकारे घाई गडबड न करता टाकलं जाणारं हे षटक चौथं षटक कमबॅक करून देणार महालक्ष्मी मळेगाव संघासाठी सचिन पडवळ नावाला साजेशी गोलंदाजी यावेळेस करतोय ऑन साइडला खेळलेला फटका एका टप्प्यावरती चेंडूला अडवला आणि एकच धावीवरती दोन धावांवरती संतुष्ट राहावं लागेल चांगली फिल्डिंग थ्रो सुद्धा चांगला आला आणि दोन धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 42 वरती जाऊन पोहोचलं। संकेत आणि किशोर या चेंडूवरती सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं थोडस फंबल एक सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दोन धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या चांगली फलंदाजी सिंगल डबल येत आहेत निश्चितच संधी मिळते तेव्हा सिंगल डबल घेत आहेत डाव सावरतायत डावाला आकार देत आहेत दोन धावा पुन्हा एकदा येत आहेत स्कोर कार्ड 44 षटक चालू आहे चौथं आणि 44 धावा धावफलकावरती सन्मानजनक धावा संख्येकडे वाटचाल करत असताना संघ मैदानावरती खेळतोय टीम दहिवली सचिनचा हा चेंडू यावेळेस स्विच इट अटेम्प्ट होता मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होऊ दिला नाही चांगल्या पद्धतीनं हा चेंडू पिच केला निश्चित प्रचंड वेग या चेंडूवरती सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू समाप्त झालाय। यापुढील मॅच असेल टीम संदेश स्पोर्ट चिरवली आणि टीम ठुणे दोनही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचंय चिरवली संघाचे कॅप्टन आणि ठुणे संघाचे कॅप्टन आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल यापुढील सामना असेल तत्पूर्वी षटक या ठिकाणी चालू आहे हे समाप्त झालं चार षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय धावफलकावरती पाहायला मिळतंय त्या 44 धावा 44.00 ची सरासरी आणि या 44 धावा धावफलकावरती जोडल्या बॅटिंग करत असताना टीम दहिवली या संघानं मळेगाव विपक्ष दहिवली अशी मॅच सकाळचं सत्र आणि सकाळचं सत्र आज गाजवायला सुरुवात केली आहे दहिवलीकरांनी फटका हा सुद्धा दमदार आहे या षटकाची सुरुवात जबरदस्त झाली आहे स्वॅग से करेंगे सबका स्वागत पाटील बॅटिंग करतोय क्लासिकल बॅटिंग
सुरुवात केल्यापासून आपण पाहत असाल निश्चितच मैदानाच्या चारही बाजूला चौफेर फलंदाजी, अगदी जबरदस्त स्टान्स आपण पाहत असे पाहत आहे। अगदी स्टाईल मध्ये बॅटिंग करत असताना पुल करतोय, ऑन साइडला फटका चांगला आहे, एक टप्प्यावरती चेंडूला अडवलं फेकलं, एक सिंगल पुन्हा पूर्ण करतायत, एका धावेची मदत येईल, धावफलक पुढे सरकेल, शांत चाललेलं क्रिकेट, धावा सुद्धा येत आहेत, कुठल्याही प्रकारची गडबड पाहायला मिळत नाही, एकच फलंदाज अद्यापर्यंत आपण पाहिलं तर बाद झालाय, 11 चेंडू आणि 24 धावांचं योगदान बंटी पाटीलनं दिलं, अतिशय दमदार सुरुवात त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आलेला बॅट्समन आपण पाहतोय किशोर सुद्धा चांगला खेळतो, यावेळेस संधी निर्माण झाली, चांगला झेल त्या ठिकाणी, एक चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं आणि एक उच्च दर्जाचा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि दुसरा फलंदाज माघारी परतेल तो टीम दहिवलीचा। बराच वेळ चेंडू हवेत होता, मात्र आरमानचा एक चांगला कॉल आणि त्या ठिकाणी सुंदररित्या हा झेल टिपला जातोय, मोठी विकेट कॅरी करतायत दोन फलंदाज माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतायत। किशोरनं सुद्धा 10 धावांचं एक चांगलं योगदान दिलं आणि त्यानंतर तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावतोय सलामीवीर फलंदाज। संकेत अजूनही मैदानावरती खेळतोय, साथ देण्यासाठी मैदानावरती बॅटिंग करतोय भूषण आणि संकेत, फिनिशिंग टच इथून द्यायचा आहे। षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे, गोलंदाज विकास गोलंदाजी करतोय आणि खऱ्या अर्थानं टीमसाठी विकसित गोलंदाजी करतोय, पाठोपाठ घेतलेला हा दुसरा बळी, दुसरा धक्का मिळतोय, फलंदाज माघारी परतेल तो दहिवली संघाचा आणि लागलेला हा अजून एक हादरा टीम दहिवली या टीमला भूषण तंबूच्या आश्रयाला। धन्यवाद। षटक या ठिकाणी चालू आहे, ते 5 आणि धावफलकावरती आपण पाहत आहे त्या 49 धावा, 6 षटकांची मॅच आहे, शेवटच्या मोमेंटला निश्चितच कमबॅक करून देणारी गोलंदाजी। या अगोदरचं सचिनचं षटक सुद्धा सुंदर राहिलं, त्यानंतर या षटकामध्ये जर आपण विचार कराल तर युवा गोलंदाज विकासच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे, 4 चेंडू फेकलेत आणि सलगच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट घेतल्यात, यावेळेस निश्चितच हॅट्रिक बॉल येतोय, गोलंदाज विकास हॅट्रिक संपादित करेल का। यावेळेस बॅकफुटला जाऊन जबरदस्त पस दिलाय, फटका चांगला पाहायला मिळतोय, बॅट्समन मनोज मैदानावरती आला आणि आपला क्लास मैदानावरती पेश केलाय, पहिला चेंडू कव्हर स्वीपरला पाठवतोय 4 धावांसाठी, दर्जेदार प्रहार चौकार। मनोजच्या बॅटमधून आलेल्या या 4 धावा आणि 4 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकत जाऊन पोहोचलं ते 53 वरती। विकासचा हा चेंडू यावेळेस फसलेला फटका आणि या षटकातला हा तिसरा फलंदाज माघारी परते, विकासचा हा चेंडू यावेळेस फसलेला फटका आणि या षटकातला हा तिसरा फलंदाज माघारी। चला मित्रांनो स्पीडअप करा, 5 षटक संपतायत, स्कोर कार्ड वरती आपल्याला एक चांगली धावसंख्या सुद्धा पाहायला मिळते, एका बाजूने 53 धावा आणि जवळजवळ अर्धा रस्ता, अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला दहिवली संघासुद्धा पाहायला मिळतोय, दोन्ही संघासाठी एक संमिश्र सुरुवात म्हणावी लागेल। धावफलकावरती सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना बॅटिंग करतायत सलामीचा फलंदाज संकेत, मात्र अजूनही मैदानावरती टिचून फलंदाजी करतोय, साथ देण्यासाठी बॅट्समन मयूर मैदानावरती आलाय, या दोन फलंदाजांना इथून शेवटचा किल्ला लढवायचा आहे, किल्ला सर करायचा आहे, शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ किती जास्तीत जास्त धावा जमवतील
निश्चितच त्यांच्या संघासाठी एक आश्वासक आणि आपल्या संघासाठी निश्चितच एक चांगली धावसंख्या उभी करायचा प्रयत्न असेल. शेवटच्या षटकाला सुरुवात, बॅट्समन संकेत मैदानाच्या आतमध्ये, संकेत पाटील शेवटच्या षटकाची जबाबदारी, गोलंदाज गोलंदाजी मार्कवरनं गणेश. गणेश पडवळ राईट आर्म राऊंड द विकेट, पहिला बॉल, पहिलाच बॉल चेक केलं जाईल, गुणवत्ता तपासली जाईल. पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत हा वाईट बॉल, अवांतरची खून करत असताना एका धावीची मदत येते धावफलकावरती. पुन्हा एकदा थोडीशी हालचाल पाहायला मिळेल. षटक चालू आहे शेवटचं आणि या शेवटच्या षटकात आपण आहोत. गणेश पडवळच्या खांद्यावर जबाबदारी, प्रेशर त्याच्यावरती सुद्धा असणार आहे. स्लॉगचं षटक, शेवटच्या षटकामध्ये फलंदाज आक्रमक भूमिकेमध्ये असतात आणि स्वतःचा बचाव करण्याच्या नादामध्ये यावेळेस चेंडू बाहेर फेकतोय. यावेळेस फॉलो करून मारण्याचा प्रयत्न होता चेंडूच्या दिशेनं जाऊन, मात्र जास्त बाहेर. पुन्हा पंचांचा इशारा येतोय, व्हाइट बॉल. अवांतरचा अजून एक चेंडू येतोय, एका धावेच्या मदतीनं पुन्हा धावफलक पुढे सरकेल. ते जाऊन पोहोचलं 55 या धावसंख्येवरती. 55 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. चार गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकात आपण आहोत. गोलंदाज गणेश पडवळच्या खांद्यावरती जबाबदारी, 6 चेंडू अजूनही फेकायचेत आणि जास्तीत जास्त धावा करण्याच्या प्रयत्नामध्ये सलामीवीर फलंदाज सेट बॅट्समन मैदानावरती खेळतोय संकेत पाटील. या बॉलवरती निश्चितच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू वेगानं निघून जातोय, सरळ विकेट किपरनं उरलेलं काम पूर्ण केलं. आता मात्र टप्पा सापडलाय, दोन व्हाइट बॉल आणि त्यानंतर यावेळेस बॉडी लाईन फुलटोच चेंडू, हा खराब चेंडू आणि या चेंडूवरती फुल टोल वसूल करत असताना ठोकलेला हा षटकार. बॅट्समन संकेत पाटील ऑन फायर. यावेळेस बॉडी लाईन फुलटोच चेंडू, हा खराब चेंडू आणि या चेंडूवरती फुल टोल वसूल करत. निर्णय सोपावला आहे तिसरे पंच आमचे शहापूरचे अनबान शान मुन्ना पठाण सर या ठिकाणी चेक करतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, हा चेंडू चांगला आहे. षटकार येतोय चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना शेवटच्या टप्प्यापर्यंत बॅटिंग करतोय. 6वं षटक मार्गस्थ आहे आणि सलामीसाठी आलेला बॅट्समन मैदानावरती अजूनही खेळतोय संकेत पाटील, ज्याच्या बॅटमधनं मात्र निश्चितच एक चांगली धावसंख्या उभी राहते. संघासाठी आश्वासक उपयुक्त खेळी या ठिकाणी सादर करतोय. संघासाठी अतिशय दर्जेदार बॅटिंगचा प्रात्यक्षिक मैदानावरती पेश करतोय संकेत पाटील, अजूनही नाबाद खेळतोय. शेवटचं षटक, गणेश मात्र थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय. दोन चेंडू त्यानं वैध फेकलेत, एकंदरीत 8 खर्च केल्यात आणि स्कोअर कार्ड वरती जर नजर मारली तर जाऊन पोहोचलंय ते तब्बल 61 या धावसंख्येवरती. 61 यावेळेस गणेश सहा चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटची एज, त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये जाऊन चेंडूला कलेक्ट करतोय. एक सिंगल धाव. गणेश पडवळच्या गोलंदाजीचा विचार केला तर निश्चितच जेव्हा त्याचा टप्पा व्यवस्थित पडतो त्यावेळेला मात्र फलंदाजासाठी अवघड परिस्थिती निर्माण करतोय. मात्र एक चेंडू चुकीचा फेकला, बॉडी लाईन फुलटोज आणि त्याच्यावरती संकेत पाटील जो सेट फलंदाज आहे षटकार ठोकून धावफलकाला वेगानं पुढे घेऊन गेला. राऊंड विकेटने यावेळेस कदाचित हाच चेंडू त्याला टाकायचा होता. फुलर लेंथ अगदी शरीराच्या जवळनं चेंडूला काढलं, काही इंचानं यस्त्या वाजतायत आणि निश्चित निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होतीये. स्कोर कार्ड 62 या धावसंख्येवरती पोहोचलंय. 62 निश्चित 60 धावा पार केल्यानंतर एक सन्मानजनक आश्वासक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत असते आणि हा पहिला माइल्ड स्टोन या ठिकाणी पार करत असताना बॅटिंग करते टीम दहिवली. अतिशय उच्च दर्जाची बॅटिंग, संकेत पाटीलचं कौतुक सातत्यानं केलं जाईल. स्ट्राईक एंड वरती यावेळेस मयूर खेळतोय, शेवटचा फिनिशिंग टच त्याला द्यायचा आहे. षटकातले दोन चेंडू शिल्लक आहेत. फुलर लेनचा फुलटोच चेंडू ऑन साइडला खेळलाय. काऊ कॉर्नर झोन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेवरती टप्प्यावरती चेंडूला पकडलं फेकतोय आणि या दरम्यान दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण करतोय.
दोन धावा पुन्हा जोडतील, स्कोर कार्ड पुढे सरकेल, ते जाऊन पोहोचेल 64 या धावसंख्येवरती. षटक चालू आहे, सहावं शेवटचा अंतिम निर्णायक षटक आणि या षटकातील शेवटचा एक चेंडू मार्गस्थ होईल, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. स्कोर कार्ड एक चांगल्या धावसंख्येकडे आपल्याला पाहायला मिळतोय, वाटचाल करते 64 धावा 64 आणि नक्कीच एक चांगला गोलंदाजी अटॅक आपण पाहाल तर दहिवली संघाकडे सुद्धा आहे. मळेगाव संघाकडे एक चांगल्या दर्जाची बॅटिंग लाईनअप आहे. या चेंडूवर पुन्हा मिस टायमिंग स्ट्रोक, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची सुवर्ण संधी. चेंडू होता कुठे हे नक्कीच समजायच्या अगोदर चेंडू ड्रॉप झाला आणि त्यानंतर आपण पाहाल तर दोन धावा यशस्वी पूर्ण करतायत. सहा षटकांचा पूर्वार्ध मित्रांनो या ठिकाणी संपलाय. सहा षटकांच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिला जबरदस्त खेळ, बॅटिंग करत असताना 66 धावा जमवल्या आणि 67 धावांचं एक कडवं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. बॅटिंग करताना पाहायला मिळतील टीम महालक्ष्मी दहिवली. टीम चिरवली आणि ठुणे पहा स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. पूर्वार्धामध्ये आपण खेळ पाहिला, बॅटिंग करत असताना टीम दहिवली संघाने एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानावरती पेश केलं, सामन्याला सुरुवात दमदार दिली. आपण पाहाल तर संकेत पाटील आणि बंटी पाटील या दोन खेळाडूंनी, बंटीचा एक चांगला खेळ पाहायला मिळाला 24 धावांचं योगदान, संकेतचा एक अतिशय दर्जेदार खेळ 21 धावांचं योगदान त्याचं राहिलं, किशोरच्या बॅटमधनं 10 धावा. त्यानंतर भूषणनं थोडस नाराज केलं आणि आपण पाहाल तर मनोज आणि मयूर या दोन फलंदाजांनी प्रत्येकी 4 धावांचं योगदान दिलं. एकंदरीत 6 षटकं संपली आहेत, धावफलकावरती 66 धावा. बहुचर्चित असणार ही स्पर्धा यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका पुन्हा एकदा लाजवाब प्रहार केलाय. खेळायला मिळतात स्वतःचा फॉर्म मिळवण्यासाठी वेळ मिळतो निश्चितच, एक चांगली मॅच मैदानावरती. या चेंडूवर बॅटची एज एज आणि विकेटच्या मागे खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंगचं प्रात्यक्षिक जाऊन ड्रॉप होतो आणि त्यानंतर आलेला हा चौकार. लक फॅक्टर ऑन यावेळेस, मात्र नशिबाची साथ मिळेल का, चेंडू हवेत आहे, झेल टिपण्याची सुवर्ण संधी. ऑन साइडला खेळलेला फटका त्या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेनं ट्रॅव्हल. मळेगाव विपक्ष दहिवली अशी मॅच सकाळचं सत्र आणि सकाळचं सत्र आज गाजवायला सुरुवात केली. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला बॅट्समन आपण पाहताय, किशोर सुद्धा चांगला खेळतो. यावेळेस संधी निर्माण झाली, फिनिशिंग टच इथून द्यायचा आहे. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे, गोलंदाज विकास गोलंदाजी करतोय आणि खऱ्या अर्थानं टीमसाठी विकसित गोलंदाजी करतोय पाठोपाठ. यावेळेस बॅकफुटला जाऊन जबरदस्त पस दिलाय, फटका चांगला पाहायला मिळतोय. बॅट्समन मनोज मैदानावरती. विकासचा हा चेंडू यावेळेस फसलेला फटका आणि या षटकातला हा तिसरा फलंदाज. यावेळेस बॉडी लाईन फुलटोच चेंडू, हा खराब चेंडू आणि या चेंडूवरती फुल टोल वसूल करत असतो. पहा स्पर्धेचा नियम आहे, सेकंड इनिंगचा पहिला पडला आणि आपण कॅप्टन जर उपस्थित नसाल तर समोरचा जो कॅप्टन उपस्थित आहे त्या संघाला नाणेफेक विजयी घोषित केलं जाईल. आयोजकांच्या वतीनं ही सूचना तुम्हाला आम्ही करतो आहोत. ऑफिशियल कॉल चिरवली ठिकाणी उपस्थित आहे. चला ठुणे संघाचे कॅप्टन टॉस साठी, ठुणे संघाचे आणण्यासाठी लगेच यायचं आहे. ठाणे या ठिकाणी पाडला जातोय. आजच्या दिवसाची ही दुसरी मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजून आप्पा आहेत टीम चिरवली संघाचे कॅप्टन, संदेश स्पोर्ट चिरवली मातब आहे आणि दुसऱ्या बाजून टीम ठुणे संघाचे कॅप्टन आमच्या सोबत कौल, स्पर्धेचे सर्वे सर्वा एसपीएल अध्यक्ष. आपण टॉस करतोय, जिंकला आहे टीम ठुणे. सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकतायत टीम ठुणे, निर्णय काय घ्याल? फिल्डिंग करून, फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारत आहे. निश्चितच एसपीएलचं हे वैभवशाली 8वं पर्व, मानाची स्पर्धा आहे, खेळण्यासाठी तुम्हाला संधी मिळते. काय भावना आहेत आणि काय स्ट्रॅटेजी घेऊन मैदानावरती उतरताय? 6 षटकांची मॅच, किती धावांपर्यंत रोखाल? कमीत कमी सर आम्ही 40 रनपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू.
नक्की 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. या वर्षीच्या हंगामात कुठे मॅच खेळलात का? ही सेकंड मॅच आहे आमची, पहिली तुते या ठिकाणी खेळलो. नक्कीच एसपीएल म्हटलं तर तुम्हाला 6 षटकांच्या मॅचेस खेळायला मिळत आहेत. या मैदानावरती आल्यावर मैदानाविषयी आणि स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगशील? स्पर्धेचं आयोजन खरंच खूप सुंदर आहे, इथे खेळण्याची संधी दिली आम्हाला, खरंच धन्यवाद म्हणतो. थँक्यू. हा होता कॅप्टन टीम पुणे संघाचा, माझ्यासोबत आप्पा आहेत, जुना धांता अनुभव. आणि सर्वप्रथम तुमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. शहापूरच्या क्रिकेटला तुम्ही गेली कित्येक वर्षापासून रिप्रेझेंट करताय. शहापूरच्या क्रिकेटला, किनवली ग्रामीणच्या क्रिकेटला भरपूर वर्षांचं योगदान तुमचं राहिलंय, त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि वेळेत येऊन चांगला खेळ करणं ही तुमची पहिल्यापासूनची शिस्त आणि खेळ आम्ही पूर्वीपासून पाहिलाय. मैदानावरती आल्यानंतर यावर्षीचं दमदार आयोजन पाहिल्यानंतर काय वाटतं? की सर, रामदादा आणि जितू दादा यांनी खूप चांगलं असं आयोजन केलेलं आहे आणि ते खूप वर्षापासून एसपीएलचं नियोजन करतात. सर, एसपीएल एवढी मोठी लीग स्पर्धा पूर्ण करणे किंवा पार पाडणे, कारण सर सीपीएल, आम्ही सीपीएल जेव्हा चालू केली तेव्हा एसपीएल चालू नव्हती, पण परंतु रामदादा यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि त्यानंतर त्यांनी जी एसपीएल चालू केली तर ती आतापर्यंत अविरत चालू ठेवलेली आहे सर, आणि खूप चांगलं नियोजन आहे त्यांचं. नक्कीच नक्कीच, एक चांगलं आयोजन करणं हे आम्ही चिरवली गावाकडनं आणि चिरवली संघाकडनं नेहमीच शिकलो पाहिलं आणि तुमच्या पावलावर पाऊल ठेवून सुरुवात केली. त्यानंतर एक आपल्याला पाहायला मिळतंय या परिसरात ही स्पर्धा, आणि शहापूर परिसरातच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्हा, महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा आणि या स्पर्धेची क्वालिटी, विशेष करून स्पर्धेची शिस्त आपल्या शहापूर तालुक्याचा मान सन्मान वाढवतीये. निश्चितच रामदादांना मनपूर्वक अभिनंदन करूया आणि आभार व्यक्त करूया. मॅच चालू आहे, जाऊया मैदानावरती. नाणेफेक कक्षामधून न्यूज, ठुणे संघानं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. आपल्या शहापूर तालुक्याचा मान सन्मान वाढवतीये. निश्चितच रामदादांना मनपूर्वक अभिनंदन करूया आणि आभार. हॅलो, सदुसष्ट धावांचं टार्गेट दिलंय. सुरुवात झालीय मॅचला, आपण पाहताय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम दहिवली संघ एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं फाईट करतोय संघ महालक्ष्मी मळेगाव. 67 टू विन, सलामीची जोडी मैदानावर आपल्याला बॅटिंग करताना दिसतायत. निश्चितच मोसिन आणि संदीप ही जोडी मैदानावरती सुरुवात चांगली दिली आहे. बॅट्समन संदीप अलीकडच्या काळातील एक जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे, आपल्या संघासाठी सुरुवात नेहमीच चांगली देत असतो. यावेळेस सुद्धा एक आश्वस्त सुरुवातीची गरज आहे टीम महालक्ष्मी मळेगाव. या चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय, मिड ऑफला बीट करून चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार प्रहार, चेंडू सीमा पार, चौकार. गरज आहे टीम महालक्ष्मी मळेगाव. या चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय, मिड ऑफला बीट करून चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. मोसिन बॅटिंग करत असताना जबरदस्त सुरुवात देतोय, चौकार येतोय. एकंदरीत आपण पाहाल तर 5 धावांवरती खेळतोय. षटक पहिलं मार्गस्थ आहे आणि स्कोअर कार्ड वरती बिनबाद 11. सुरुवात अतिशय दमदार देत आहेत. यासाठी ओळखली जाणारी ही जोडी महालक्ष्मी मळेगाव संघासाठी सुरुवात अतिशय दर्जेदार. अजून एकही फलंदाज बाद नाही, धावफलकावर जोडल्यात 11 धावा. षटक पहिलं मार्गस्थ आहे आणि या 11 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत. निश्चितच 11 जास्त सरासरी राखायची आहे. षटक पहिलं पॉवर प्लेचं हे षटक हलक्या हातानं प्लेस केलं, त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट वरती फिल्डर आहे, चेंडूला पकडलं आणि एक सिंगल धावेवरती समाप्त केलं पॉवर प्लेचं पहिलं षटक. सुरुवात अतिशय चांगली झाली आहे, सावध सुरुवात. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या बिनबाद 12 धावा. बिनबाद 12, चांगली सुरुवात. सलामीवीर फलंदाज आपण पाहताय महालक्ष्मी मळेगाव संघाची जोडी नंबर 1, एक नंबरची जोडी. एका बाजूने संदीप, दुसऱ्या बाजूने मोसिन. निश्चित
सावध आणि शांत सुरुवात केली. जेव्हा संधी मिळाली त्यावेळेला चौकार सुद्धा पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा अनालिसिस आपण पाहू शकता. गोलंदाज संकेत पाटीलचं 4 सिंगल 2 चौकार अशा पद्धतीने एकंदरीत 12 धावा वसूल केल्या. षटक क्रमांक 2 सुरुवात. दुसऱ्या षटकाची जबाबदारी अजून एक वेगवान तेज तर्रार अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाची जबाबदारी याच्या खांद्यावरती.
स्पर्धेची शिस्त आपल्या शहापूर तालुक्याचा मान सन्मान वाढवतीये. निश्चितच रामदादांना मनपूर्वक अभिनंदन करूया आणि आभार व्यक्त करूया. मॅच चालू आहे, जाऊया आहे टीम महालक्ष्मी मळेगाव. या चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय, मिड ऑफला बीट करून चेंडू सर